छत्रपति शिवाजी महाराजांना ज्ञानाचा मुद्रा हिंदू देश सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करतो. व्यासपीठावरील माननीय शिवाजीराव दादा शरद सोनावणे शिवसेनेचे उपनेते मुल्लेकर वडेताई बाकी सगळे शिवते आमचे बाबा प्रमुख माऊली पदाधिकारी आणि या तुळशी मंगल कार्यालय कमलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता मृगत नाही त्यात अजून भर पडली आहे मला अशी अनेकांनी प्रवेश केला त्याला तुम्ही घर वापसी म्हटलं असं घर सोडायचं नसतं रागाने शिवसेना हे काही घर आहे ते एक मंदिर आहे कुटुंब आहे असं डोक्यात राग घालून जायचं आणि परत यायचं पण या मधल्या काळात जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान कधी भरून न निघणार लक्षात आपण गेल्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवरचा भगवा खाली होता आपले घरातले भांडणं असतात आपण घरात मिटवू शकतो सोडवू शकतो बोलू शकतो चर्चा करू शकतो पण तुमचा राग काय शिवसेनेवर नसतो तो व्यक्तिगत राग असतो व्यक्तिगत द्वेष असतो घरात भांडणं भावाभावात सुद्धा होता नवरा बायको सुद्धा होता होत असत शेजाराशी भांडण होत असत आपण जेव्हा टोकाचा निर्णय घेतो आणि आपण त्या दुसऱ्या घरात जातो तिकडे तुम्ही सुखी असतो का जो शिवसेनेतून गेला तो दुसऱ्या कुठल्याही घरात सुखी नसतो किती बोचकी बाहेर गेली बरोबर पण जे आपल्या रक्ताचे असतात ते परत येतात बोचकी परत येणार का घ्यायची ना असू द्या जुनियरला आलो सकाळी आणि प्रवेश दारावरती शिवसैनिकांनी स्वागत केलं जुन्नर ही अशी पवित्र जागा आहे तिथून संपूर्ण महाराष्ट्राला देशाला प्रेरणा मिळाली प्रेरणा दिली जाते शिवनेरी तर आहेच म्हणजे आम्ही जेव्हा प्रथम अयोध्येला गेलो उद्धवचे वगैरे सगळे तेव्हा जुन्नरचीच माती घेऊन गेलो होतो अयोध्येला आम्ही गेलो श्रीराम मंदिराच्या कार्यासाठी आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या कार्याला वेग आला आपण सगळे गेलो उद्धवजीचं नेतृत्व खाली तेव्हा उद्धवजीने सांगितलं त्या कक्षामध्ये आपण शिवनेरीची जुन्नरची माती घेऊन गेलो जुन्नरचं महत्व आहे आणि ती माती तिकडे आपण जेव्हा त्या राम मंदिराच्या पुजाऱ्याच्या हाती सुपूर्द केली त्यानंतर राम मंदिर कार्याला वेग आला त्या मातीची वेग आणि आपण त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतली ही माती उद्धवजीने दिली ती चांगल्या कशाची माती जुन्नर संपूर्ण देशाला जगाला महाराष्ट्राला प्रेरणा देत राहिलं
पण शेवटी 55 ठिकाणी योगा फरकला, पण जिथे खरोखर 100% फरकायला हवा होता तिथे फरक नाही. खंत आम्हाला सगळ्यांना कायम राहील गेल्या काही वर्षापासून. शिस्त शरद सारखा मोहरा असताना, एकच वादा शिवाजी दादा असताना, थोडंफार जुन्नर नाही गडबडली. आणि आता सरकारचं काही असलं तरी ती चुका पण दुरुस्त केली पाहिजे. भगवान यांना जुन्नरचा दिल्लीलाही गेला पाहिजे आणि विधानसभेतही गेला पाहिजे. आणि मला खात्री आहे तोच आहे. मगासपासून मी तालुका प्रमुख आमचे पाहुली, त्यांची तळमळ मी बघत होतो. किती तळमळ! आमच्याकडे काही सत्ता नाही. कोणी सांगितलं तुम्हाला तुझ्याकडे सत्ता नाही? आणि काय सत्ता पाहिजे? इतक्या वर्ष होतीच का आपल्याकडे सत्ता? अनेक वर्ष इथे एनसीसीकडे पण सत्ता नव्हती. तेव्हा ते रडताना मी पाहिलं, माझ्याकडे सत्ता नाही. म्हणून सत्ता ही मनामध्ये असते, मनगटामध्ये असते. रडू नका आणि लोकांना नावमेद करू नका. शिवाजीराम आणि शरद सोनावणे तसे भक्कम आहेत मनाने आणि मनगटाने, मला माहितीये. आज येत नाही म्हणून खचणाऱ्या पैकी आम्ही नाही. उद्याची पदक खेचून घ्यायची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि त्यांनी घेणार. आमच्याकडे आमदार की नाही, आमच्याकडे आज नाही. आमच्याकडे जिल्हा परिषदेची सत्ता नाही. आज आमच्याकडे इतर काही गोष्टी नसतील. जुन्नर प्रेम होतो, पण या जुन्नरच्या मातीवर प्रेम करणाऱ्या करणारा मुख्यमंत्री हा जुन्नर नाही लागतोय. आमचा आहे तो मुख्यमंत्री आहे ना. या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? उद्धव ठाकरे आहे, आपले पक्ष प्रमुख आहे. बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांनी शिवसेना स्थापन केली. त्या शिवसेनेचे प्रमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही आपली खरी ताकद आहे. आणि जुन्नरच्या शिवसैनिकाला महाराष्ट्रात एक वेगळं वलय आहे. शरद तू असं कापत नाही खाली. कुठून आला जुन्नर? जुन्नर म्हणजे वेगळा, वेगळंच मार्केट आहे. जुन्नरचं मार्केट तिथे डाऊन होत नाही. जुन्नरच्या मार्केटचं महाराष्ट्रावरती कंट्रोल आहे. सर आहे की नाही? जाऊन बघा ना. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास जुन्नरने सुरू होतो ना, जुन्नरवर संपतो. तेव्हा इकडच्या शिवसैनिकांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढले 3 वर्ष निवडणुका होईपर्यंत जे आपण गमावलंय ते परत येईल यासाठी लढत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. जे आपण गमावलंय त्यासाठी लढत राहू तर आपण जिंकणार. महाराष्ट्रामध्ये सरकार ठीक आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाचं सरकार असलं तरी ज्याचा मुख्यमंत्री असतो त्याचं सरकार असतं. लक्षात घ्या, ठाकरे सरकार आहे ना. हे ठाकरे सरकार आहे, आमचं सरकार आहे. हे कोणी दुसऱ्या कोणीला मंत्र्याच्या नावाने सरकार ठीक आहे, सगळं आपलेच आहे. अजित दादा आपले, शरद पवार तर आपलेच आहेत. पवार साहेब तर आपलेच आहेत देशाचे. मी तर नेहमी म्हणतो देशाचं नेतृत्व पवार साहेब त्यांनीच केलं पाहिजे. त्या भागात अजित दादा बाजूला गृहमंत्री वर्षे पाहिजे आहे असतील आहे. पण शिवसेना सगळ्यांच्या उभ्या
जनता पक्षाला सुद्धा याला पावर म्हणतात, लक्षात घ्या. अगोदर शिवाजीराव दादा आहेत आणि हा शरद तू सुद्धा आमदार आणि खादर अशा रूपात लागतो आणि सुरकू लोक तुला मान देतात की नाही. मी शिवसेनेचे पाहू कोणी म्हणतं फक्त खुर्चीमध्ये अनेक वर्ष उद्धव ठाकरे कुठला पदावरती होते आम्ही बोलतो कोणीच पण एक डोक्या तो तू गंभीर कोटी घातली मुख्य म्हणजे मंगटातल्या मनातली हिंमत बाळासाहेबांनी दिली आहे त्याला पॉवर म्हणते. आम्ही दिल्लीत जातो तर वाटत की पॉवर फक्त शिवसेनेच्या खासदारांची शिवाजी होते ना. शिवसेनेचा खासदार म्हटल्यावर लोकांच्या बघण्याच्या ज्या नजरा असतात दृष्टी असतात सुद्धा लोकसभेमध्ये 560 खासदार आहेत, राज्यसभेत 280 खासदार आहेत, एवढे मंत्री आहेत, कोणी कोणाला ओळखत नाही. आले तिथे गेले गेले पण शिवसेनेच्या खासदार म्हणतात तुमचं खासदार आदरानं बोलतात महाराष्ट्राविषयी महाराष्ट्राच्या आणि त्यांनी माझ्याकडून शिवसेनेची रचना सांगून दिली. सध्याची काय काँग्रेसची अवस्था आहे का शिवसेना ही संघटना म्हणून काय आहे, रचना काय आहे, आत्मा काय, नेतृत्व कसं, काम कसं, तर त्यांनी माझ्याकडून बरीच माहिती जिज्ञासा म्हणतात. शेवटी मला तो म्हणाला की मला एका वाक्यात सांगायला आवश्यक की एका वाक्यात तुम्ही शिवसेनेच्या कार्यपद्धतीचं वर्णन काय करा, ओनली इन वन सेंटेंस क्रिस्टियन नेम शो म्हणजे बतावा थोडा अन पारा घेऊन असंसदीय हा हा बताये आम्ही जे लोक आहोत शिवसेनेचे एका वाक्यात सांगतो फटे देखील हटे देखील. आम्ही जे काय 50 वर्षे ते टिकलो आहे वाढलो आहे ते ह्या एका मंत्रामुळे बाळासाहेब प्राण गेला तरी मागे हटायचं नाही जे आपलंच तुमच्या तेवढा जिंकू तुम्ही बाकी अधिक फाटते त्याच्यामुळे हटण्याचा प्रश्नच आहे. आमचं तसं नाहीये हा शिवसेनेचा सगळ्यात मोठी ताकद आहे. रस्त्यावरती उतरतो आम्ही ना तेव्हा आम्ही पर्वत करत नाही. आता पोलीस मारणार आहे, पोलीस घेऊन जाणार आहे, काय पुढे होणार आहे आदेश आले लढायचा आहे संघर्ष करायचा. त्याच्यामुळे 50-55 वर्ष ही शिवसेना त्या महाराष्ट्राच्या मातीत उडून त्या दिवशी मी चंद्रकांत दादा पाटलांचे भाषण ऐकतो टी व्ही लावला तरी सुद्धा केंद्र लावता लोकांना चंपा चंपा मी बोललो बरोबर नाही महसूल मंत्री लोक 55 वालांचा मुख्यमंत्री होतो त्याला म्हणतात फड्डे देखील हटे. तुम्ही असे पाच वेळे चोळत बसलात येथे जातात पुढे येथे जातात पुढे येथे तुम्हाला कधी गेलो कळत नाही वाटतच बसले येणारच नाही जातात कुठे मुख्यमंत्री की खंजीर उपजणे असं म्हटलं की पूर्वी एकच नाव समोर आहे
ते म्हणे पवार साहेबांच. आता दुसरं नाव समजून कोणाचं, ते म्हणे उद्धव साहेबांच. त्याला मी सांगतो बाबा चंद्रकांतदादा आणि सन्मानानं सांगतो आम्ही समोरून पोकळा पाटील तिथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आव्हान आहे. अफजल खानाचा पोकळा फुडून काढलेला आहे. शाहिस्त खानाची गोट समोरून तोडलेली आहे. पाठिंबावरून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरे आम्हाला एक घाणेरडे काम करू शकत नाही. का असेल ते समोर सांगू. पाटील आमच्या मुखातले शब्द आम्ही नाही फिरवले, शब्द तुम्ही फिरवले. पण राजकारणामध्ये या गोष्टी विसरायच्या असतात. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम. आज या महाराष्ट्रावर ठाकरे सरकार हे गृहित धरलं पाहिजे. खास करून शिवसैनिकांनी विसरायचं नाही, सरकार आपलं आहे. आणि बघा एक लक्षात घ्या, ते हजारो रुपये आहे. प्रत्येकाला पद नाही मिळू शकत हे सगळ्यांना माहिती, पण शिवसेनेचे पद सगळ्यात मोठा हे पण लक्षात घ्या. ज्या पदाची निवडणूक बाळासाहेब ठाकरेने केली आहे त्यांच्या सहित काय तुमच्याकडे आमदार खासदार येतात जातात, मंत्री येतात जातात, पण हे बसलेले जे लोक आहेत ना हे अडवले, ते खरं अडवलं आहे. शिवसैनिक हे पद कोणालाही हिरावून घेता येणार नाही. शिवसैनिकाची गतिमा हटकपट्टी करताय अजिबात. आणि खरा शिवसैनिक हा कायम एका निश्चित पक्षाचं काम पक्षाचा थोडा टीका करून पुढे जात असतो. आणि तो गेला इतके वर्ष म्हणून आपण व्यासन करत लक्षात. आज महाराष्ट्राचं सरकार उत्तम प्रकारे झालं. कोणाच्या पोटात दुखत असेल दुखू दे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते देशातल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वोच्च स्थानी. भारतीय जनता पक्षाचे एकही मुख्यमंत्री नाही लक्षात, एकही मुख्यमंत्री. पण उद्धव ठाकरे हे पहिल्या 5 मुख्यमंत्री. आणि मला पुन्हा एक दिवस देशाचं नेतृत्व सुद्धा मान्य कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या शिवसेनेने. अनेक जण 50 वर्ष जेव्हा ठरून बसले शिवसेना संपवण्यासाठी, शिवसेना बुडवण्यासाठी, शिवसेना कदम, पण शिवसेनेचा वाद ही वाटा होऊ शकला. शिवसेना म्हणून जेव्हा व्यासपीठावर उभे राहिले. आपण आज म्हणतो आज आपल्याला कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची फार गरज आहे. ऑक्सिजनचे प्लांट आपण टाकत सुटलेला, जो आपल्याला ऑक्सिजन सुकट मिळायचा, आपल्याला घरातून मिळतोय, मातीतून मिळतोय, पाण्यातून मिळतोय, स्वतः आपण प्लांट टाकत नाही. पण बाळासाहेब म्हणायचे माझा ऑक्सिजन म्हणजे शिवसेना. शिवसैनिक जो समोर आहे माझा, तोच माझा ऑक्सिजन आहे, तो माझा प्राणवायू आहे. आणि जोपर्यंत हा शिवसैनिक माझ्या सहोदरी आहे तोपर्यंत मला अशी शिवसैनिकाची मती आहे. आणि खास करून जुन्नरचा शिवसैनिक, या भागातला शिवसैनिक हा एवढा रांगडा आहे की काय घरातून त्याच्या अंगावर गेला आपले संपलात म्हणून सांगायचं. आपल्या मुंबईत हे सगळे जे शिवसैनिक आहेत आपल्या भागातले, हे सगळ्यात कमी कोकण आणि हा सुंदर शिवसैनिक गाडेवाद मागे नाही हटणार. तो तेव्हा महाराष्ट्रातल्या शिवसेना वाढीवाढी मुंबईच्या शिवसेना वाढणार. हा सुंदर मंचातला शिवसैनिक आणि म्हणूनच आपण जेव्हा मला बोलवलं की आपण केला तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला दम दोन इकडे पाठवले, मास्क दिसला नाही तो यायला, फार गर्दी करू नका आणि लोकांनाही सांगा मास्क लावा. हा जो उपदेश द्यायला घटनेला सुरुवात करा. आता हे ती शेवटी सांगा.
ते खरं आहे की या एकंदरीत जगाची परिस्थिती खराब केरळमध्ये परत पडायला लागल्या. इतक्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये परत करोनाची लक्षणं वाढायला लागली. अमेरिकेसारख्या देशांमध्ये रोज 1,00,000 नवीन रुग्ण निर्माण व्हायला लागले. अनेक देश परत लॉकडाऊन करायला लागले. संपूर्ण मानव जातीवर संकट आले. अशा परिस्थितीमध्ये आपण आपली काळजी घेतली. राजकारण समाजकारण होतच असत, शिवसैनिक काम करतच असतो, सरकार सुद्धा काम करत. आज इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना काळात केलेलं काम मला जगानं मान्य नाही. मी जरी खरं असेल तर या काळामध्ये आपण आपली अनेक जीवा गावाचे साथी कुटुंबातले सदस्य आपण त्या जवळचे लोक आपण हे सुद्धा विसरता येणार. मी नित्य सांगेन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने आपल्या पक्ष प्रमुखांच्या वतीने त्यांनी वाक्य दिलेलं आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी इथं आहे. माझ्या कुटुंबाबद्दल माझ्या सहकाऱ्यांची जबाबदारी, माझ्या मित्रांची जबाबदारी, माझ्या शेजाऱ्यांची जबाबदारी. ते करून आपण आपल्या महाराष्ट्रातली अगदी संपूर्ण पिढी ही आपण वाचता आपल्याला ताकद जशी तुझ्या भवानीची आहे, बाळासाहेब ठाकरेंची आहे, तशी श्रद्धा सुद्धा आपल्याला निवडणुका येतात, निवडणुका जातात. त्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही, तरीही आपण राजकारण करतो. त्या राजकारणामध्ये आपल्याला टिकून राहायचं असतं. ग्रामपंचायती असतील, तालुक्याच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदा असतील, विधानसभा असतील आणि लोकसभा असतील, प्रत्येक निवडणूक ही अटी तटीचीच आहे. उद्या काय होईल आज सांगता येईल, पण आपण आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. कोणत्याही लढाईसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. समोर लढण्यासाठी कोण आहे याचा विचार आता करायचा नाही. कोणी असो तरी लोकसभा आणि विधानसभेला भगवा खडकवूच आपण इतक्या मोठ्या संख्येकडे जाणार. थोडे नियम तोडून बसलेले आहात, पण थोडं शिवसैनिकांना माफ केलं पाहिजे. कारण हा शिवसैनिक या समाजासाठी प्राण प्रणाल लावून काम करत असतो. पुढे त्याला एकत्र येऊन द्या, एकत्र बसून द्या, एकत्र ऐकून द्या. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, तूर्त आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.